सत्कार घेत आहे. हा दोन वर झाले होते. तो बरच राहील वरती बसतात का जाऊ. नक्कीच पंचांचा हिरवा कंदील येतोय. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. गेम स्टार्ट होतोय. पंचांचा हिरवा कंदील. पहिला गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजीच्या मार्कवर थोडासा व्यत्यय. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर किरणला पाहू शकाल. त्यानंतर सामना पाहिला एका बाजूला आयुष इलेव्हन, दुसऱ्या बाजूला ऋग्वेद इलेव्हन बाबनजे यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. पपेल द्यायचं. हॅलो, या ठिकाणी आमचे मित्र महादेव गोडगे उपस्थिती मी सीमा स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीनं त्याला विनंती करतो की या ठिकाणी व्यासपीठावर या. नक्कीच आमचे महागुरु MD सर यांचं नक्कीच आगमन होतोय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला फटका पाहिला आपण. धावफळकी धावा. एक अकाउंट खोलले जात आहे ऋग्वेद वॉरियर्स यांचं. तर दोन धावा आपण धावू पुस्तकावरती पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्ग किरण हा गोलंदाज गोलंदाजीच्या भोवल्यावरती पाहू शकाल. फलंदाजीचं अस्त्र असेल एका बाजूला प्रेम तर दुसऱ्या बाजूला धीरज. ही पहिली आघाडीची जोडी वापरली जाते ऋग्वेद इलेव्हन यांच्या माध्यमातून. मात्र हा फटका झेल होता, मात्र परावर्तित करणं गरजेचं होतं. चेंडू जातोय सीमा पलीकडे. शानदार चौकार. नक्की चांगला स्टार्ट दिला जातोय ऋग्वेद वॉरियर्स यांच्या माध्यमातून. ज्या स्टार्टची गरज होती तो स्टार्ट दिला जातोय फलंदाजीच्या मार्कवर. या फलंदाजाची पहिली आघाडीची जोडी. मात्र गोलंदाजाला मात्र तंत्र शुद्ध गोलंदाजी करणं अतिशय गरजेचं असेल. या ठिकाणी चुकी करतोय यशरक्षक. तिथं मात्र बॅकअप देणं अतिशय गरजेचं होतं. चार धावांचं चांदणं या ठिकाणी शिंपलं जात आहे. सतीश पाटील कुठे आहेत? सतीश पाटील शाखा प्रमुख. नक्कीच आमचे आज महागुरु सुद्धा आमच्या समवेत जोडले जातील. त्यानंतर आमचे नक्कीच रायगडचे बेस्ट स्कोरर कांचनदादा पालकर वडापाव आहे का? वडापाव यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. संघ जाऊन पोहोचतोय दुहेरी अंकामध्ये 10 धावा धाव पुस्तकावरती. काल लई धडाक जबरदस्त. या चेंडूवरती शांत ठेवलं जात आहे फलंदाज. फलंदाजीच्या मार्क ज्या रीतीने पाहिला पण प्रेमला प्रेमात टाकणारी फलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आयुष इलेव्हन संघाच्या माध्यमातून ज्या रीतीने चौकार लागवले गेले त्यानंतर शांत ठेवण्याचं कार्य गोलंदाज किरणच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट डिलिव्हरी राईट टर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी नक्कीच लेट कटचा फटका परावर्तित केला जातोय. त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल की काय पाहणं अतिशय गरजेचं असेल. त्या ठिकाणी चांगला जागता पहारा पेट्रोलिंग केली जाते. या ठिकाणी एका फलंदाजाची मात्र आत्महत्या निश्चितच घडली जाईल. तो मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला करारा झटका ऋग्वेद ओरियन्स इलेव्हन संघाला. पहिला करारा झटका लागतोय. निश्चितच चुकी केली आणि चुकीला माफी नसणार आहे ज्या रीतीने पाहिलं. पण
ऋग्वेद ओरियंस संघाच्या माध्यमातून पहिल्या विकेटची कत्तल केली गेली. आयुष इलेव्हन संघाच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पाहिली आकार घेताना निश्चितच 12 धावा धाव पुस्तकावरती जमा होताना एक चांगला स्टार्ट दिला होता. मी म्हणेन फलंदाजीच्या मार्कवर ऋग्वेद ओरियंस इलेव्हनच्या माध्यमातून एक चांगला स्टार्ट, त्यानंतर थोडीशी चुकी पाहिली, तालमेल नव्हतं, तालमेल चुकीचं झालं, सल्ला मसलत करणं गरजेचं होतं, आखोई आखो में इशारा करणं गरजेचं असताना मात्र त्या ठिकाणी फलंदाजाची कत्तल झाली. पुढची डिलिव्हरी, पुढची पेशकश गोलंदाज सज्ज होतोय राईट मोड द विकेट. त्या ठिकाणी पाहिला आपण गोलंदाज किरण हा उगवत्या सूर्याला लाजवेल अशी कामगिरी आपण या शेवटच्या नक्की चेंडूवरती करताना पाहू शकाल. तो गोलंदाज सज्ज होतोय WPL चे शानदार मंजर, अतिशय सुंदर स्पर्धा पाहू शकाल. या ठिकाणी प्रहार केला जातो ऑन ड्राईव्हचा हा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज असेल. धावसंख्या आकार घेणार संघाची धावसंख्या एक न पुढे सरकतीये, संघ जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरची समाप्ती. निश्चित पहिल्या ओव्हरची समाप्ती, संघ जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर फलंदाजीचा मुजरा पेश केला गेला तो ऋग्वेद ओरियंस संघाच्या माध्यमातून. ज्या रीतीने पहिल्या निश्चित दोन चेंडूवरती चौकार लागवली होती किरण नामा गोलंदाजाला, त्यानंतर शांत ठेवण्याचं कार्य या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलं. श्री मलंग स्पोर्ट ग्रुप वावंजे पुरस्कृत वावंजे प्रीमियर लीग 2018 अतिशय सुंदर स्पर्धा पाहू शकाल. आझाद मैदान वावंजे राईस मिल जवळचं हे मैदान पूर्णपणे गोलाकृती मैदान, प्रेक्षकांची तुफान गर्दी आज या स्पर्धेला व्हिजिट देताना पाहू शकाल. ही एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाती आहे निश्चित वावंजे वासियांसाठी. ज्या प्रकारे आपण पाहिला हवेमध्ये नक्कीच डौलणार आपण बलून पाहतोय, ही या स्पर्धेची शान आहे. जबरदस्त स्पर्धा, भगवा सलाम. पहिल्या ओव्हरची समाप्ती होती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकाल एक गडी बाद 13 या धावसंख्येवरती. एक चांगला स्टार्ट दिला जातोय निश्चित फलंदाजीच्या मार्कवर, मात्र गोलंदाजीच्या मार्कवर प्रवीण कातकर या गोलंदाज सज्ज होतोय. प्रवीण कातकरीचा हा ब्लॉकलचा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी दुसरा फलंदाज बात होतोय, करारा झटका ऋग्वेद ओरियंस इलेव्हन संघाला. सूरनवा ध्यासनवा आपण पाहतात क्रिकेट रण संग्राम. राहा एक पाऊल पुढे, अतिशय दमदार स्पर्धा पाहू शकाल WPL 2018. दोन फलंदाजांची कत्तल या ठिकाणी केली जातीये. पहिला गोलंदाज किरण, किरणनंच तो टाकला, अतिशय सुंदर गोलंदाजीचा मुजरा पेश केला गेला. त्यानंतर प्रवीण कातकरीचा विचार केला. प्रवीण कातकरी गेल्या WPL मध्ये हा खेळाडू चमकला होता. या WPL च्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये हा नक्कीच खेळाडू आम्ही ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून पाहिला होता. अनेक मैदानावरती आपल्या गोलंदाजीने अनेक फलंदाजांची कत्तल या गोलंदाजाने केली होती. तो गोलंदाज मात्र WPL चा निश्चितच हिरो असेल. तो गोलंदाज सज्ज होतोय. प्रवीण नामाची जादू आज या मैदानावरती दाखवेल का हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघ जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जातीये गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या रीतीनं पाहिलं आपण पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं, त्यानंतर आपण फलंदाजीच्या मार्कवर पाहू शकाल महेश म्हात्रेला काय करायचं आहे. ज्या प्रकारे आपण एक्स्ट्रा कव्हरचे रिझर्व म्हणून चेंडू टोलवणं अतिशय गरजेचं असेल, जे आपण मोठी आपण गॅप पाहू शकाल क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान. मात्र किचा ऑन ड्राईव्हचा फटका मात्र ज्या रीतीने पाहिला, हिट विकेट, फलंदाज बाद, तिसरा करारा झटका. थँक्यू.
निश्चित धाव संख्या धाव फलक पाहू शकाल ती 13-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय सुंदर आपण शिवगीत पाहू शकाल. जगणारे ते मावले होते, जगणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवभा होता. शिव सकाल पाहू शकाल सकाळच्या सत्रामध्ये अतिशय रंगदार सामना प्रेक्षक वर्गासाठी पाहायला मिळतोय या WPLच्या माध्यमातून. रॉयल आयोजन आमच्या आयोजकर्त्याच्या माध्यमातून आमचे सन्माननीय परेशभाई पाटील पनवेल तालुका प्रमुख शिवसेना वावणजी प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून साकारलेली ही नेत्रदीप आणि भव्य दिव्य स्पर्धा पाहू शकाल. दुसरं षटक प्रगती पथावर 3 चेंडूंचा मारा केला जातोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र 2 फलंदाजाला या षटकामध्ये मात्र माघारी परतवलं जात आहे. प्रवीण नावाची जादू आज या गोलंदाजीच्या माध्यमातून हा गोलंदाज दाखवताना या ठिकाणी निश्चित शरीर यष्टीचा भेद घेण्याचा प्रयत्न पाहिला. मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं लाईक बाईच्या स्वरूपानं एक धाव अंकित होणार, धावसंख्या आकार घेणार. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. 3 फलंदाजांची कत्तल केली जाते. ऋग्वेद ओरियन्स 11 संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं, मग गोलंदाजीच्या मार्कवर असलेल्या आयुष 11 संघाच्या माध्यमातून कमाल धमाल आणि मालामाल गोलंदाजी पेश केली जाते. पहिले आपण चौथ्या चेंडूवरती निश्चितच एक धाव आली आहे. ही 5वी डिलिव्हरी फुलर लेनचा चेंडू होता फलंदाजीच्या मार्कवर. मोसिमला पाहू शकाल एक दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू. मात्र या ठिकाणी पाहिलं थोडी आपण रनम घेतला, मात्र त्यानंतर धाडस केलं नाहीये, थोडा थकाव जाणवतोय. नक्कीच अजय नामक फलंदाजाच्या माध्यमातून अशा रीतीनं 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आकार घेणार, संघ जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 15 या धावसंख्येवर. सामना असेल 4 षटकांचा, 4 ओव्हर मध्ये कशा प्रकारे रणनीती आखली जाईल हे पाहणं अतिशय गरजेचं. या ठिकाणी नक्कीच चांगला फटका खेळला जातोय, त्या ठिकाणी नक्कीच मुन्ना येतोय. अशा रीतीने एका धावेवरती समाधान मानावं लागेल तो ऋग्वेद ओरियन्स 11 संघाला. मात्र आयुष 11 संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पेश केली जाते. 2 षटकांचा खेळ होतोय, 3 गडी बाद ऋग्वेद ओरियन्स संघ जाऊन पोहोचलाय तो सोलाच्या घरात. हॅलो, आमच्या आचार्यांनी लवकरच या ठिकाणी जेवण तयार केलं आहे. जेवणाचा आस्वाद घ्यायचा, ज्या वेळेला सांगेन त्याच वेळेला सर्व टीमनी आणि प्रेक्षकांनी जायचं आहे जेवायला. तिथे गर्दी करू नका, शांततेने लाईनमध्ये प्रत्येकाला जेवण मिळेल, त्यांनी जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. फक्त गर्दी करू नका, त्यांना सहकार्य करा. नक्की जबरदस्त खाद्य भ्रमंती पाहू शकाल. आले पाहिले आज प्रेक्षक वर्गासाठी खाद्य भ्रमंती असेल. आज या WPLच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आकार घेणार, संघ जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. पहिला गोलंदाज पाहिला आपण, किरण नामक गोलंदाजानं 13 धावा दिल्या, त्यानंतर प्रवीण कातकरीच्या माध्यमातून फक्त 3 धावा दिल्या. पप्या चोरमेकर संख्येवरती. मात्र गोलंदाजी पाहिली, गोलंदाजीच्या मार्कवर ऋषिकेश गोंधळीला पाहू शकाल आणि मार्कवर सज्ज होतोय. लेटकट खेळण्याचा प्रयत्न पाहिला किरण यांच्या माध्यमातून, जबरदस्त यष्टीरक्षण सजवलं जात आहे. ज्या रीतीने पाहिलं 2 चेंडू निर्धाव फेकण्याचं कार्य या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. अजयचा विचार केला, मोठा फटका अजूनपर्यंत आला नाही, जेव्हा आला मात्र तिथे मात्र विकेटचं पतन झालं. अजून एक करारा झटका. DJ
विजयी 16 धावा धावफल कधी पाहू शकाल। अतिशय रंगदार सामना प्रेक्षक वर्गासाठी पाहायला मिळतोय। क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची मिळालेली साथ यानं साकारलेली ही वावंजे प्रीमियर लीग 2018 पाहू शकाल। सकाल हसरी असावी, शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल आपले ते सर्व काम। गोलंदाज सज्ज होतोय। ऋषिकेश गुंदळीच्या या चेंडूवरती प्रहार केला जातोय। स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी फेकला जातोय। कदम पाहुण्या सत्कार करून घे, सन्मान चिन्ह घ्या आणि करून घ्या। गुरु नाव सांग जरा त्यांची सगळ्यांची। तर 22 धावपुस्तक होती पाहू शकाल। 4 चेंडूंची खेळी या गोलंदाजाच्या माध्यमातून पेश केली गेली। या 5व्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केला जातोय। फलंदाज ऑन फायर, चेंडू जातोय दर्शक दीर्घेमध्ये, फिल्डर दर्शक, दर्शक फिल्डर, 6। जबरदस्त सांग पाहू शकाल। महाराष्ट्राच्या इतिहासातील एक केसरी लाट, कोटी कोटी हृदय यांचा केवल आणि केवळ एकच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या कार्याला सलाम असेल। अतिशय दमदार स्पर्धा त्यांच्या नावानं खेळली झाली। नक्कीच आपण WPL चा आघात पाहू शकाल। शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र शांत ठेवलं जातंय। या ठिकाणी पाहिली जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, निश्चितच जबरदस्त गोलंदाजीचा मुजरा पेश केला। या अखेरच्या चेंडूवरती 3 षटकांचा खेळ होतोय। धावसंख्या धाव फलकावती पाहिली, संघ जाऊन पोहोचतोय 29-29 धावा। तीन ओव्हरचा खेळ समाप्त होतोय। संघ जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवर। झटक्यांचा विचार केला, 4 फलंदाजांना गमावं लागलं। ब्रुगमेंट ओरियन्स 11 संघाला सन्मान चिन्ह दे आणि गुच्छ दे। रोशन मी सांगतो तुम्हाला, WPL या ठिकाणी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक भीमराव काका या ठिकाणी आले आहेत। मी त्याला मुकादम यांना विनंती करतो की सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। इकडे लटकर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शांत ठेवलं जात आहे या फलंदाजाला। फलंदाज पाहिला आपण, एक स्टार फलंदाज। फलंदाजीच्या माध्यमातून अखेरच्या या निर्वाणीच्या षटकामध्ये, अरे दोन मिनिट, आमचे भीमराव काका यांचं एक ज्येष्ठ नागरिक आमचे यांना सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। त्यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवल्याबद्दल श्रीमलंग स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीनं त्यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे। धन्यवाद काका, असं नसतं व्हायचं आहे, नंतर जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे। मी त्यानंतर जगन्नाथ धोंगडे यांचाही सत्कार करण्यासाठी मी मुकादमला विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे। जगन्नाथ धोंगडे आमचे मामा, सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मानित करण्यात येत आहे। धन्यवाद मुकादम, धन्यवाद। मी अरुण तले, आमचे कोच पण आहेत आणि आमचे सहकारी मित्र यांचाही सन्मान करायचा, सन्मान चिन्ह देऊन आणि फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यांचं नाव
तर सर्व अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल ना, तो येईल ना डायरेक्ट टीव्ही मध्ये. पुढचा चेंडू पाहिला आपण, पंचाचा इशारा येतोय. धन्यवाद अरुण या ठिकाणी आलात, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, आपण कोच सुद्धा आहात. त्यांचाही सत्कार करायचा आहे, त्यांना फुलगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. 32 फडकावर, त्यानंतर आपण हा फटका पाहू शकता लॉंग ऑफला, त्या ठिकाणी ऋषी गोंधळी सज्ज असेल. प्रयत्न आपण या ठिकाणी उपस्थित दाखवले आणि माझे खास मित्र आणि आमचे गावचे माजी कर्णधार एक उत्कृष्ट गोलंदाज ज्यांची ख्याती होती ते माझे मित्र याकूब शेख या ठिकाणी उपस्थित झाले. मी याकूब शेखला विनंती करतो की त्यांनी डॅशबोर्ड वर इथे यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. ये ना इकडे, ये ना इकडे. अरे याच्या खाली यायला लागतं. 33 धावपुस्तक होती शकाल पर्यंत खेळ शिल्लक असेल. आमचे मित्र याकूब शेख यांचा सन्मान करते तुळशीराम मुकादम, सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद याकूब शेख आपण या ठिकाणी आलात. त्याचबरोबर आमचे रामदास पवार या ठिकाणी आले, त्यांचाही मी या सिमरन स्पोर्ट ग्रुपच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचं. परशुराम या ठिकाणी आले, त्यांचाही स्वागत करतो आणि त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. खेळाडूंनी याबद्दल ते उचल, सगळं उचल. ए ते वडेपाव काढा तिथे कोण ठेवले ते तिथं त्याच्यात आहेत ना, तिथं कशाला ठेवले ते उघडे होत असं कागद घे. ना दोन्ही का चालू आहे, दोन्ही का चालू होतं. अखेरचा चेंडू असेल या पहिल्या पूर्वार्धामधील, या शेवटच्या चेंडूवरती केला जातोय प्रहार. चेंडू सीमा पार, साधा पहिला पूर्वार्ध संपला जातोय. या साधानं धावसंख्या आकार घेणार संघ जाऊन पोहोचतोय निश्चितच 39 40 गरज आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी आयुष 11 संघाला. डीजे डाक पण काढला, डाक पण काढला. त्या समय स्कोर फक्त सुद्धा 3-4 नेलं पहिला स्कोर आला. ठीक आहे, धन्यवाद. मी आता विनंती करतो जितू गोंदियाना लाईव्ह आपण या ठिकाणी दाखवत आहात. मी सत्कार समारंभाकडे वळतोय. पुन्हा एकदा मी विनंती करतो की डॅशबोर्ड रामदास पवार यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. गुरुनाथ पाटील यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. फुलगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. दादा आपण या ठिकाणी आलात, सिमला स्पोर्ट ग्रुपच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो आहो. धन्यवाद दादा आपण या ठिकाणी उपस्थित दाखवल्याबद्दल. सिमला स्पोर्ट ग्रुपच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मी व्यासपीठावर असंस्थ होण्यासाठी सांगतो. आणि परशुराम गोंधळी या ठिकाणी आलेत, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी डॅशबोर्डवर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सध्या काय वडापाव खातात का पाणी पितात? ठीक आहे मामा, या तुम्ही इकडं, तुमचाही सत्कार आम्ही या ठिकाणी सिमलन स्पोर्ट ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी घेत आहोत. मी तुळशीराम मुकादमेला विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्मान चिन्ह आणि घेऊन त्यांना सन्मानित करा. दादा आपण काल या व्यासपीठावर हवे होते, सर्व पाहुणे होते आणि काल धूमधडाक्यात सर्व प्लेयर्सला आम्ही सन्मान सन्मान देऊन गावामध्ये मिरवणूक काढून आई गावदेवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी त्यांना पुन्हा ग्राउंडमध्ये घेऊन आलो. तर या ठिकाणी पहिला पूर्वार्ध संपला जातोय. जिंकण्यासाठी आयुष 11 संघाला गरज असेल ती 40 धावांची. तर चेंडू करा,
पुढचा कॉल कोणाचा आहे? नाणेबेकीचा कॉल. आनंद वलपकर. थँक यू. तर पहिला पूर्वाध या ठिकाणी संपला जातोय. तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करतील आमचे मित्र नितलस गावचे तेजस काटे यांच्या गोडवाणीमधून. ही चार षटक ऐकूया. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे आयुष 11 संघाला. धन्यवाद. बॉल तिथे अंपायर जवळ आहेत. अंपायर जवळ आपण बॉल घ्यायचा आहे. बॉल चेक करायला इथे यायचं नाही. अंपायर जवळ बॉल घ्यायचे. एकदाच घेताना दोन बॉल चेक करून घ्या. समजा पाण्यात गेला तर दुसरा बॉल लगेच पंचांकडनं घ्यायचा आहे. बॉल चेक करण्यासाठी वेळ लावायचा नाही. याच्यानंतर होणारा सामना संस्कृती 11 मयूर म्हात्रे विपक्ष स्वामी समर्थ प्रवीण पाटील दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. हा आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. संस्कृती 11 मयूर म्हात्रे आणि स्वामी समर्थ 11 प्रवीण पाटील या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. पंकज पाटील आपण बॉलची व्यवस्था करायची आहे. पंकज पाटील, पंकज पाटील आपण कुठे असाल बॉलची व्यवस्था करायची आहे. पंकज पाटील बॉल या ठिकाणी. सर्व खेळाडूंना सुवर्ण संघी सिमलन स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीने आम्ही केले आहे मॅन ऑफ द सिरीज 42 इंची टीव्ही. त्या उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण त्याने आम्ही या ठिकाणी 4 टीव्या देत आहोत. एक लयलूट करण्याची खेळाडूंना संधी आम्ही या ठिकाणी उपस्थित केली आहे. पंकज पाटील बॉल. धन्यवाद भाई. या दरम्यान मी आमचे ज्येष्ठ समालोचक माधव गडगे यांना आपण इथे आलात आपला अमूल्य वेळ देऊन. बऱ्याच वेळेला वावंजे गावावर आपलं असलेल्या प्रेम आपण प्रेम आपलं दाखवतात. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपले परेश पाटील यांचे वर्गमित्र बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण आम्हाला सहकार्य केलं. आपण इथं आलात आणि आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आमचं आमच्यातर्फे तुमचं सहर्ष स्वागत. माधव गडगे बऱ्याच ठिकाणी आपण समालोचन करता आणि ह्याच प्रकारची स्पर्धा आपण पाहिली असेल वावंजा प्रीमियर स्पर्धा. मी परेश पाटील यांना विनंती करतो की आपण माधव गडगे यांचा सत्कार करायचा आहे. गुरुनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण माधव गडगे आमचे ज्येष्ठ समालोचक मित्र आणि ज्यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर पूर्णपणे पूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा आवाज गुणगुणत असतो तेच माधव गडगे यांचं इथं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो त्यांचा सत्कार गुरुनाथ पाटील यांनी करायचा आहे. तेच गडगे सर आपण इथं आलात आपला अमूल्य वेळ देऊन. गडगे आपण बऱ्याच ठिकाणी समालोचन करता परंतु वावंजा प्रीमियर लीग ही स्पर्धा आम्ही ज्येष्ठ करून जास्त करून गावातल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा ठरवतो आणि ह्या प्रकारचं आयोजन आपण बऱ्याच ठिकाणी समालोचन करत असाल परंतु अशा प्रकारचं आयोजन आपण कधी पाहिलंय का? हा खऱ्या अर्थाने मी वावंजे प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून इथे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलेलं आहे ते पनवेल तालुका शिवसेना प्रमुख आणि आमचे वर्गमित्र आदरणीय परेश पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक इथे अभिनंदन करेन की आपल्या विभागात आम्ही मोठमोठ्या नवी मुंबई असो रायगड ठाणे असे प्रत्येक विभागामध्ये आम्ही सातत्याने समालोचन करत असतो परंतु आपल्या विभागात प्रथमच एवढ्या मोठ्या दैदित्यमान स्पर्धेचं आयोजन आपण वावंजे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्हाला इथे बघायला मिळालं आणि इथे येऊन खऱ्याने आमच्या सरकार समालोचकांना याचं भाग्य लाभलं सुद्धा आम्ही आमचं नशीब चांगलं भाग्य समजतो. नक्कीच उत्तर कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही कुठलीही गोष्ट सांगितली कुठली गोष्ट मनावर घेतात आणि आमच्यासाठी उपयोग करून यावर्षी मोठ्या ट्रॉफी स्टेडियम उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या चारही बक्षिसांसाठी आम्ही 42 इंच ठेवलेल्या आहेत. हा खऱ्या अर्थाने आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जात असतो फक्त मॅन ऑफ द सिरीज साठी इथे अशा प्रकारची बक्षिसे ठेवली जातात परंतु खऱ्या अर्थाने तुम्हा सर्व सहकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करू की या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना सुद्धा इथे LCD टीव्ही ठेवण्यात आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि परेश पाटील साहेबांच्या बद्दल जर मनाचं झालं तर एक असे व्यक्तिमत्व की खुद ही खुद को कर बुलंद इतना के खुदा खुद बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या आहे हा तरुणांना खऱ्या अर्थाने संदेश देणारे बरेचसे व्यक्तिमत्व आपल्या सभोवताली असतात परंतु परत दादा पाटील साहेब एक असे व्यक्तिमत्व आहेत की तरुणांना सल्ला देतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. परेश पाटील साहेब आपण चांगल्या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल तुमच्या वावंजा गावातील सर्व खेळाडूंचं आम्ही इथे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हा धन्यवाद गडगे सर. धन्यवाद.
बरे सांगेल सर्व प्लेयरला विनंती आहे इंट्रक्शन आहे कोणीही तुमच्या व्यासपीठावरून निघायचं ना बॅटिंग आणि बॉलिंगचे दोन्ही प्लेयर तुम्हाला दोन्ही डेट दिले त्या ठिकाणी बसायचं आहे विचारल्याशिवाय कमिटीला कुठे जाऊ नका नाही तर पॅनल्टी लागणार आहे लक्षात ठेवा धन्यवाद मी दोन्ही अंपायरला विनंती करतो की आपण ज्यावेळेला कॉल देता नकार किंवा होकार तो इशाऱ्याने प्रेक्षक प्रेक्षक त्या ठिकाणी पोरं बसतात त्यांना उठून टाका या जरा त्यांना खुर्च्या द्या पुढचा सामना संस्कृती इलेव्हन मयूर म्हात्रे आणि स्वामी समर्थ प्रवीण पाटील याचा नाणेफेकीसाठी प्रवीण पाटील कर्णधार सहकर्णधार उपकर्णधार धोंगडे इथं आलेला आहे मयूर म्हात्रे इथं आले आहेत मी रामदास पवार यांना विनंती करतोय की या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे ओव्हर टू यू तेजस धन्यवाद श्री मलंग स्पोर्ट ग्रुप वामनचे तर्फे आयोजित डब्ल्यू पी एल धमाका 2018 शानदार पर्व पाहतोय आपण मैदानावरती सामना असेल आयुष इलेव्हन वेसेस ऋग्वेद इलेव्हन या दोन मराठी संघामध्ये पाहतोय आपण सुरू असलेली टक्कर चार षटकांमध्ये ऋग्वेद इलेव्हन संघानं आयुष इलेव्हन संघासमोर 39 धाबा कडून 40 धाबेचं मोठं टार्गेट ठेवलं असेल गोलंदाजावेळीस मोसिन शेख सज्ज होते गोलंदाजीच्या भरेवरती पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का पहिल्या फलंदाजी भारत केला असेल नवीन फलंदाज मैदानावरती किरण या फलंदाजाला प्राचारण फलंदाज मोसिन शेख राईटावर विकेट सज्ज यावेळी सात चेंडू खेळून काढलाय पॉइंट रिझम मधून हलक्या हातानं चेंडूची फाळणी केली आहे तितक्याच वेगानं थोडस आउट फील खराब असल्यानं दोन धावा पूर्ण तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते आहे आणि दोन्ही फलंदाज आपापल्या सुरक्षित क्रीजवरती रिझन मध्ये आपल्याला पोहोचताना आपण पाहतोय तीन धावांचे संकेत फलंदाजानं आपलं अकाउंट खोललं जातंय किरण या फलंदाजानं आणि धावपैकी धाबा लागल्यात तीन धाबा चाळीस धाबेचा टार्गेट असताना मैदानावरती या फलंदाजाला अतिशय ताकद आपली पणाला लावावी लागेल दोन फलंदाजांना क्रिकेट खेळत असताना मैदानावरती शांत डोक्यानं फलंदाजी करावी लागेल यावेळीस आयुष इलेव्हन संघाला स्टॅकेंडवरती फलंदाज पाहतोय आपण ऋषिकेश गोंदली फलंदाज या फलंदाजाच्या नावावरती कित्येकदा रेकॉर्ड्स बघितले असतील बाहेर क्रिकेट खेळत असताना तोच फलंदाज यावेळीस पाहतोय आपण मैदानावरती गोलंदाज अतिशय अमित सॉरी मोशिम या गोलंदाजाला पाहू शकाल गोलंदाजीच्या माध्यमातून पिमंत षडक तयार यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाय पडवरती जोरदार अपील केली जाते मात्र अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी असल्यानं या अपिलाला साथ मिळत नाहीये मात्र कुठेतरी यावेळीस मोठं दडपण निर्माण केलं होतं फलंदाजावरती मात्र दडपणाला प्रतिसाद मिळत नाहीये गोलंदाज मोशिम शेख अतिशय चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून धावपडकी धाबा पाहतोय आपण फक्त तीन धाबा पहिलं पिमंत षडक अतिशय चांगल्या प्रतीनं आपल्याला हाताळताना पाहतोय आपण मोसिम शेख या गोलंदाजीच्या माध्यमातून थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन पाहतोय आपण आयुष इलेव्हन संघासमोर 40 धाबेचं टार्गेट खेळत असताना टार्गेट सेट कसा करायला हवा नक्कीच कुठे ते तंत्र शुद्धामध्ये फलंदाजी यावेळीस हा चेंडू पाहतोय आपण पंचांना लाईन आणि लेंथ पाहावं लागेल चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय आणि पंचांनी स्पेअर घोषित केलाय आपण तर धावसीमध्ये भर पडली आहे थोडस यावेळीस अंडर प्रेशर डांडण्याचा प्रयत्न होता फलंदाजावरती मात्र कुठेतरी चेंडूनं थोडीशी लाईन भडकताना पाहतोय आपण मोसिम शेख या गोलंदाजा आणि चेंडूवरती अतिरिक्त धावसंख्येनं भरोत्री आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज तयार यावेळी सा चेंडू पाहतोय आपण फॉलो थ्रू रिझम मध्ये शानदार क्षेत्ररक्षण पाहतोय मोसिम शेखच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी लाईन आणि लेनचा वापर करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये ताकदपणाला लावतोय गोलंदाज पाहतोय आपण मोसिम शेखच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होतोय पिबंच षटकामध्ये फलंदाजांना रोखून ठेवलाय फलंदाजांना मोठे फटके येत नाहीये गोलंदाज राईटावर विकेट सज्ज यावेळी सा चेंडू पाहतोय आपण जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र सन्मान्य स्थितीमध्ये फलंदाजी होत नाहीये मैदानावरती कुठेतरी थोडस फलंदाजांवरती दडपण निर्माण केलाय गोलंदाज मोसिम शेखच्या माध्यमातून
या बरीच सडक तीन चेडू डॉट पाहतोय आपण. फलंदाज खेळला असेल ऋषिकेश गोंडलीच्या माध्यमातून अतिशय तीव्र मारा या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला फाळा मिळतो गोलंदाज मोसीम शेख. यावेळी सात चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट फाईंड रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलं जातंय, मात्र सिंगलला कनबडिंग केली जाते आणि एक षडक संपल्याचा इशारा येतोय. एक षडक संपल्यानंतर धावपळकी धावा लागल्यात, फक्त पाच धावा एक बाद. हॅलो हा निश्चित स्वरूपात आमच्या समवेत आहेत आमच्या रायगडचे सर्वाधिक बेस्ट स्कोरर म्हणून आम्ही ज्यांच्याकडे आदराने पाहतो कांचन पालकर. इथे खऱ्या अर्थाने प्रथमच आम्ही प्रवीण चोरमेकर आमचे सहकारी मित्र आपण जे प्रश्न विचारला होता की हा टीव्हीचा खऱ्या अर्थाने इथे मॅन ऑफ द सिरीजसाठी 42 इंच टीव्ही आपण ही प्रीमियर लीग आहे, 52 प्रीमियर लीग आहे, परंतु मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी जात असतो तिथे सुद्धा आम्हाला 42 इंच टीव्ही बघायला खऱ्या अर्थाने. आजपर्यंत मी जवळजवळ 20 वर्षे क्रिकेट समालोचन करतो पण माझ्या माहितीनुसार आजपर्यंत 42 इंच टीव्ही खऱ्या अर्थाने कोणत्या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली नाहीये. अभिनंदन करतो वावंजे प्रीमियर लीगच्या ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सर्व आयोजन कमिटीचं मनपूर्वक तुमचं अभिनंदन. नूतन वर्षानिमित्ताने खऱ्या अर्थाने 2018 या नूतन वर्षानिमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा की आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक सण सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो. येणाऱ्या प्रत्येक वाट्यावर परेशेठ पाटील साहेब तुमच्यावर आणि तुमच्या सर्व सहकार्यांवर सातत्याने फुलांची बरसात हो. हीच तुम्हाला या 52 प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्हा सर्व समालोचकरांच्या वतीने नूतन वर्षानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा. ओटू आमचे सहकारी मित्र तेजेश. धन्यवाद गर्गे सर, आपण खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया केली. आपलं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून सरचे स्वागत. गोलंदाज तयार पाहतोय आपण दुसरं षटक हातलण्यासाठी. यावेळी 7 चेंडू पाहतोय आपण. चेंडू 1 बाउन्स सीमा पलीकडे 4 धावा. गोलंदाज पाहतोय आपण धीर धाराव करू या गोलंदाजावरती. ऋषिकेश गोंदिया फलंदाजानं सीमा कडीकडे पार केलाय आणि मात्र गोलंदाजावरती थोडस प्रेशर निर्माण केलाय. या बरीच मैदानावरती पाहतोय आपण आयुष 11 संघट. गोलंदाज राईट आर्म वरती विकेट धीरज तयार. यावेळी 7 चेंडू तितक्याच वेगानं फॉलो तर रिझम मध्ये कन्वर्टिंग केला जातो. एकदा पूर्ण केली जाते मात्र दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. सिंगलला प्राधान्य द्यावं लागतंय फलंदाज ऋषिकेश गोंदलीच्या माध्यमातून. सिंगलला धावसंख्या पाहतोय आपण धावपळकावरती डबल डिजिट अंकामध्ये पाहतोय आपण 10 धावा धावपळकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज पाहतोय आपण धीरज या गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी तशाच प्रकारे पहिलं षटक फेकलं होतं मोशीमनं. अतिशय चांगली गोलंदाजी, फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि आपलं दादागिरी वास्तवित निर्माण केली होती ती गोलंदाजीच्या माध्यमातून. कायम स्वरूपात ती दादागिरी या गोलंदाजाला या मैदानावरती आपलं अस्तित्व टिकून ठेवावं लागेल धीरजच्या गोलंदाजाला. यावेळी 7 चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट लॉंग ऑन रिझम मध्ये खेळला जातोय मात्र सिंगल कन्वर्टिंग केलं जातंय. वारंवार फलंदाजीच्या माध्यमातून सिंगलला प्राधान्य दिलं जातंय दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. किरण आणि ऋषिकेश गोंदली या फलंदाजीच्या माध्यमातून आणि धावपळकी धावांचा विचार केला. 11 11 11 धापालकावरती पाहतोय आपण. अतिशय चांगली स्पर्धा पाहतोय आपण. श्री मलंग स्पोर्ट ग्रुप वावंजे यांच्या वतीनं वावंजे प्रीमियर लीग 2018 शानदार मंजर पाहतोय आपण. अतिशय मोठी स्पर्धा पाहतोय आपण. आदरणीय या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांना ओळखलं जातंय परेश भाई पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी चेंडूला सन्मान दिला जातोय मात्र तितक्याच वेगानं चपलाईनं चित्त्याच्या वेगानं दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीज वरती पाहतोय. गुटरणी बिडबिंद विकेट पाहतोय आपण दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर पडली जातोय. धावपळकी धाबा पाहतोय आपण 12 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी सापड्यामध्ये कुठेतरी आपल्या चांगल्या स्थितीमध्ये द्यायचं असेल तर ऋग्वेद 11 संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 40 धाबांचं सेटअप टार्गेट यावेळी ठेवलं असेल आयुष 11 संघासमोर. मात्र आयुष 11 संघाचा एक फलंदाज गारद झाला असताना सुभाष सारख्या फलंदाजाला पॅबलिनचा रस्ता दाखवला जातोय पहिल्या षटकामध्ये. तर चांगली यावेळीच भूमिका संभालताना पाहतोय आपण किरण आणि ऋषिकेश गोंदिया फलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळी 7 चेंडू रिव्हर्स स्वीप फटका. चेंडू पाहतोय आपण आसपास सीमा पलीकडे 4 धावा.
धन्यवाद डीजे मास्टर पाहतोय आपण धापडकांचा विचार केला धाबा लागले असतील 16 धाबा धापडकावरती दुसरा षटक प्रगती पथावर थोडासा आता मात्र प्रेशर आला असेल गोलंदाजावरती अंडर प्रेशर डालण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज किरण या फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज राईटावर विकेट सज्ज यावेळी हा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट यात मात्र संपर्क होत नाही पंचांचा बाईचा इशारा येतोय दोन षटकांचा बाज विकेट संपलाय आणि धापडकी धाबा पाहतोय आपण 17 धाबा धापडकावरती ओव्हर टू डीजे धन्यवाद या दरम्यान गडगे सर तुम्हाला एक माहिती देतो की आमच्या गावात संकेत रानडे समावेश स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये स्वर्गीय नितीन या संघामध्ये 31 तारखेला त्याचा सामना होणार आहे चौथा सामना आमच्या गावातला एक खेळाडू तितक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो त्यामुळे ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे खरोखरच 31 तारखेला सर्वांनी हा सामना पाहावा अशी मी विनंती करतो हा खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात हे सुद्धा एक आनंदाची खऱ्या अर्थाने बाब आहे आणि आपण सर्वांना गर्व आहे असे क्रिकेटरचं कारण आताच माझे सहकारी मित्र कांचन पालकर यांनी संकेत रानडे तू खऱ्या अर्थाने ऐका जर आपण रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा पाटील जर चषकाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची एक टेनिस क्रिकेटची अव्वल दर्जाची क्रिकेट स्पर्धा आणि क्रिकेटचा टेनिसचा विश्वकप म्हणून ओळखला जातो आणि त्या विश्वकपमध्ये खऱ्या अर्थाने तेवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये वावंजा गावातील क्रिकेटरला एका सुपुत्राला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने जी संधी मिळाली त्याने जी केलेली मेहनत त्याने केलेली पराक्रष्टा याचं खऱ्या अर्थाने त्रिश्री आहे त्या स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपात संकेत रानडे तुम्हाला आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देत आहोत धन्यवाद माधव गडगे त्याच दरम्यान पहिल्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देण्याचा राहिला होता मी महेंद्र डुंगडे यांना विनंती करेन की सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे परशुराम गोंजू यांना विनंती करतो की पहिल्या सामन्याचा सामनावीर महेंद्र डुंगडे ज्यानं 31 धावा केल्या आणि एक षटकामध्ये 4 धावा देत 2 गडी बाद केल्या तर महेंद्र डुंगडे मी परशुराम गोंजू यांना विनंती करतो की पहिल्या सामन्यातला सामनावीरचा पुरस्कार आपण महेंद्र डुंगडे याला द्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात हा या आपल्या टेनिस क्रिकेटचा विजय आहे मित्रांनो रायगडचा विजय आहे संकेत तुझं अभिनंदन करू आणि आपण बघितली दुबईची कतार येथील जी मोठी स्पर्धा झाली तिथे रायगडचा झेंडा मात्र कतारच्या परदेशामध्ये सुद्धा टेनिस जगताच्या माध्यमातून रायगडचा झेंडा विश्वजीत ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज कतारमध्ये जाऊन सुद्धा रायगडने खऱ्या अर्थाने दाखवून दिलं रायगडच्या क्रिकेटरने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने की किती मोठे सक्षम क्रिकेटर आहेत त्या सर्व खेळाडूंचं विश्वजीत ठाकूर ज्या ज्या उस्मान पटेल असेल तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो की तुमचं नाव नव्हे नाव खऱ्या अर्थाने आपण उज्ज्वल केलं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये टेनिसच्या इतिहासामध्ये रायगड जिल्ह्याचं सर्वांचं अभिनंदन ओटो माझे सहकारी मित्र तेजेश धन्यवाद गडगस्तर दोन षटकांचा बाज विकेट संपलाय आणि धापडकी धाबांचा विचार केला तर 17 धाबा धापडकावरती लागले असतील येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 23 धाबेची ती आयुष इलेव्हन संघाला गोलंदाज यावेळीच गोलंदाजीमध्ये परिवर्तन केला जातोय तिसरं षटक पाहतोय आपण विशाल जोगले यावेळीच गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती पाहतोय आणि यावेळीच थोडासा प्रेशर असेल ऋग्वेद इलेव्हन संघासमोर समोर असेल फलंदाज किरण स्टँडवरती तर नो स्टँड फलंदाज पाहतोय आपण ऋषिकेश गोंदी या फलंदाजाला अतिशय विस्फोटक फलंदाज किरण या फलंदाजाला पाहू शकाल गोलंदाज यावेळी सज्ज झाला आहे विशाल यावेळी हा चेंडू मोठा फटका स्वीप शॉट चेंडू सी बाबडीकडे खटखडी षटकार मास्टर विशाल जोगले या गोलंदाजावरती अतिशय मोठा दमदार फटका किरण या फलंदाजाला सीमा पलीकडे घेतलाय आणि षटकारण धापडकी धाबा विचार केला तर 23 धाबा धापडकावरती अतिशय शानदार स्ट्रोक या फलंदाजानं
मागच्या षटकामध्ये रिवर्स स्वीपचा फटका केला, त्याच्यावरती चार धावा आणि या तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडूवरती दमदार स्ट्रोक केलाय गोलंदाज अभिरीज तयार. यावेळी हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउंस फरार, चार धावा. धन्यवाद विजय मास्टर. पाहतोय आपण आमचे स्कोरर कांचनदा धापालकर आम्हाला माहिती देतात की धापलकी धाबा लागल्यात 27 धाबा. धापलकावरती तिसरं षटक प्रगतीपदावर असताना गोलंदाजाचा पूर्णपणे धुव्वा उडवलाय फलंदाज किरण. या फलंदाजानं अतिशय दमदार स्ट्रोक केलायत आणि सामन्याचं थोडं या मैदानावरती आपली दादागिरी वास्तविक निर्माण करण्याचा प्रयत्न या किरणच्या माध्यमातून सातत्यानं मैदानावरती होतोय. किरण या बळी चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय मैदानावरती. गोलंदाजावरती थोडासा प्रेशर निर्माण केलाय, अंडर प्रेशर लाडण्याचा प्रयत्न असेल फलंदाजचा. कुठेतरी थोडासा गोलंदाज आपल्या रिझम मध्ये चुकतोय आणि फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी होतोय या बळी आयुष इलेव्हन संघाची. विचार केला तर 40 धाबेचं टार्गेट असताना गोलंदाजाला तंत्रशुद्धामध्ये गोलंदाजी करायला हवी आहे. अचूक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं तितकंच महत्वाचं असेल. या बळी चेंडूला खेळून काढलाय कार्पेटच्या सहाय्यानं. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, दोन धावा सहजरित पूर्ण केल्या जातात. आयुष इलेव्हन संघाच्या माध्यमातून अतिशय खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल जोगलेच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली असताना कशा रीतीने गोलंदाजी करायला हवी आहे गडगे सर विचार केला तर तिसरं षटक हातळण्यासाठी या गोलंदाजचा वापर, या गोलंदाजचा पूर्णपणे फायदा घेतलाय किरण या फलंदाजानं. या बळी मोठा बडका, दमदार स्ट्रोक, रिव्हर स्वीपचा वापर, चेंडू फरार, चार धाबा. मास्टर सामन्याचे चित्रीकरण बघितले तर सामना एक तर्फी होते की काय असं चित्र निर्माण झालाय. या बळीस मैदानावरती 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 7 धाबेची. ती आयुष इलेव्हन संघाला मैदानावरती पूर्णपणे आपली दादागिरी वास्तविक निर्माण केली आहे किरण या फलंदाजानं. या बळीस चेंडू हवेमध्ये एका ऍक्शन चेंडूला गॅदर करतोय मोसीम शेख क्षेत्ररक्षक. तितक्याच वेगानं दोन धाबा चपलाईनं पूर्ण केल्या जातात आयुष इलेव्हन संघाच्या माध्यमातून. आणि धापलकी धावांचा विचार केला, 25 लॉस ऑफ 1 विकेट या मैदानावरती चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी केली आहे आयुष इलेव्हन संघानं. 7 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाबेची आवश्यकता आयुष इलेव्हन संघाला. या बलीस आ चेंडू दमदार बडका, चेंडू लॉंग वे, लॉंग वे, दॅट्स गॉन 6 रन. धन्यवाद डीजे मास्टर. मी याच दरम्यान प्रकाश पटेल यांना विनंती करतो की नामदेव बोध आडावकर यांचा करायचं आहे. प्रकाश सोरो नामदेव आडावकर आपण याचा आपला इथं सत्कार करण्यात येतोय. ये प्रकाश, मी प्रकाश पटेल यांना विनंती करतोय नामदेव आडावकर यांचा सत्कार करायचा आहे. याच दरम्यान या पुढचा होणारा सामना संस्कृती 11 मयूर म्हात्रेचा संघ विपक्ष स्वामी समर्थ प्रवीण पडेचा संघ. ओके याच दरम्यान तिथे एक मोबाईल सापडला आहे, मोबाईलची ओळख पाठवा आणि इथं घेऊन जा माझ्याजवळ प्रदीप सोनमेकर जवळ. आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरतोय मोसीम शेख. मी मोसीम शेख यांना विनंती करतोय की मोसीम शेख याला विनंती करतोय पर्पल पॅक घेण्यासाठी, पर्पल कॅप घेण्यासाठी यायचं आहे मोसीम शेख. मी संकेत रानडे याला विनंती करतो की मोसीम शेखला पर्पल कॅप द्यायची आहे. मोसीम शेख पर्पल कॅप ही जास्त विकेट घेतणाऱ्या गोलंदाजासाठी असते. मी संकेत रानडे याला विनंती करेन आपण मोसीम शेख याला पर्पल कॅप द्यायची आहे.
दोन सामन्यांमध्ये जरी पराभव झाला असाल तरी आपली कामगिरी फार चांगली झाली आहे. पर्पल कॅपचा जरी आपण मानकरी ठरत असला दोन सामने आपण जरी पराभूत झाले असाल तरी सुद्धा ही कॅप घेताना आपल्याला नाराजी आमच्या आपल्या चेहऱ्यावर साफ दिसते. परंतु ठीक आहे, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट गेम. गडगे सर.